महाराष्ट्र राज्य नगर परिषद पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना आज सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी बेमुदत संप करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद नगरपंचायतमधील सर्व कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 25/8/2017 बैठकीत दिलेले आश्वासनानुसार राज्यातील नगर परिषदांमधील 10/3/1993 पूर्वीचे तसेच 2000 पूर्वीचे सर्व रोजंदारी आणि 31 डिसेंबर 2018 पूर्वी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे या प्रमुख मागण्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटना करत आहेत. यावेळी कामगार संघटनेचे अधिकारी संजय माळी म्हणाले की सरकारने 2 दिवसात आमच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास आम्ही बेमुदत संप ठेवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कर्मचाऱ्यांनी या संपाला काँग्रेसने पाठिंबा दिला. महाराष्ट्र सरकारवरही टीका केली. माझा खंडेश न्यूजसाठी जीवन महाजन नंदुरबार. सरचिटणीस कामगार संघटना संजय माळी, आमचं आजपासून बेमुदत संपाचा हत्यार आम्ही उपसलेला आहे. हे हत्यार उपसताना 2 वर्षापासूनच्या आमच्या मागण्या शासनाने कुठल्या प्रकारे मान्य केल्या नाही, कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, म्हणून नायलाजस्तव आम्हाला आज संप करावा लागतो आहे. या संपात आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिका सहभागी झालेल्या आहेत. नंदुरबार नगरपालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आमचे सफाई कामगार बंधू सुद्धा आमच्या सोबत आहेत. फक्त आम्ही अग्निशमन सेवा आणि अत्यावश्यक पाणी पुरवठा सेवा सुरू ठेवलेले. या बाबतीत काही पदाधिकाऱ्यांनी शहरातील एनजीओ संघटनांनी विनंती केली होती, म्हणून आपण फक्त ती सुद्धा 2 दिवसासाठी आम्ही सुरू ठेवले आहेत. जर 2 दिवसात शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर शहरातला पाणी पुरवठा सुद्धा बंद करण्यात येईल. याबाबत नागरिकांची जी गैरसोय होणार आहे त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी शासनाला पुन्हा विनंती करतो. कारण हा संप आमच्यावर लादलेला आहे. यातून मार्ग काढावा आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी शासनास विनंती करतो आपल्या माध्यमातून. कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे.